काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अयोध्येला प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे जाहीर केले. त्यावर भाजप नेते व माजी मंत्री अनिल बोंडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. सोबतच काशी येथील भगवान विश्वनाथ व ज्ञानव्यापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा सल्ला सुद्धा दिलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उशिरा का होईना, आपण आपल्या चेचपाट्यासह प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याकरिता जात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, असेही अनिल बोंडे यांनी म्हटलंय. नाना चेल्या चपाट्यांच्या सोबत अयोध्येला जाणार आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण नानाला जे सुचलं ते काँग्रेसच्या राहुल गांधींना नाही सुचलं, सोनियाजींना नाही सुचलं, प्रियंका गांधींना नाही सुचलं. कदाचित नाना काही वर्षापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये होते आणि त्यामुळं नानाला अयोध्येला जावंसं वाटतं आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु नानांना माझी विनंती आहे की अयोध्येनंतर ताबडतोब काशीलाही जा आणि तिथे काशी विश्वनाथाचा अतिशय सुंदर कॉरिडॉर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी साकारला आहे, तिथेही दर्शन घ्या. आणि आत्ताच ज्ञानव्यापी मस्जिदीमध्ये शिवलिंगसुद्धा सापडलं आहे, त्याचं पण दर्शन घ्या. जवळच मथुरेला प्रभू श्रीकृष्णांचं जन्मस्थान आहे आणि त्या जन्मस्थानाच्या मस्जिद जवळच्या मस्जिदीमध्ये सुद्धा सर्व लोकांचं म्हणणं आहे की तिथे हिंदू देवदेवतांची कमळाचे दिव्याचे चित्र साकारलेले आहे, मूर्ती आहे.